नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं युनिक कॉमर्स अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये राज्यस्तरीय अंकणात पाढे पाठांतर स्पर्धा 2021 पर्व दुसरे म्हणजे दुसऱ्या राज्यस्तरीय अंकणात पाढे पाठांतर स्पर्धेची मित्रांनो नोंदणी सुरू झाली होती आणि आपण स्पर्धेची नोंदणी कशी करायची आहे, कोणत्या वेबसाईटवर करायची आहे, तसेच व्हिडिओ तयार करताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे म्हणजे व्हिडिओबाबत महत्त्वाच्या सूचना आपण मागील लेक्चरमध्ये बघितल्या होत्या. आणि मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी नोंदणी आपल्याला करायची आहे किंवा जे रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे ते प्रत्यक्षामध्ये कसं करायचं आहे मी तुम्हाला ह्याबद्दल समजून सांगणार आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर असणं महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझर ओपन करणार आहोत. आता मी माझं क्रोम ब्राउझर ओपन केलं आहे तर मला तिथे गुगलचा इंटरफेस ओपन झाला आहे. त्यामध्ये मित्रांनो दिसत आहे सर्च ऑर टाईप वेब ॲड्रेस, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सर्च करायचं आहे आपली वेबसाईट www.mahaankanat.com. मी आता अंकणाच्या वेबसाईटला व्हिजिट देतो आहे. मित्रांनो, तुम्हाला जी तुमची रजिस्ट्रेशन जे करायचं आहे अंकणाचं तुम्हाला ह्या वेबसाईटमधूनच करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अंकणाचं होमपेज ओपन झालं आहे. होमपेजनंतर मित्रांनो तुम्हाला इथे चार ऑप्शन दिसत आहे रेड बॅकग्राऊंडमध्ये. त्यामध्ये फर्स्ट आहे स्पर्धेचे विजेते. मित्रांनो हे पहिल्या राज्यस्तरीय स्पर्धेचे विजेते आहे. त्यानंतर मित्रांनो सेकंड ऑप्शन आहे नोंदणी. त्या नोंदणी ऑप्शन मित्रांनो आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण मी सेकंड ऑप्शनवर क्लिक करतो आहे नोंदणी. आता मित्रांनो इथून आपली इथे आपल्याला नोंदणी करायची आहे. तर मित्रांनो त्यानंतर तुम्ही स्क्रोल करून तुम्हाला दिलेलं आहे की नोंदणी मित्रांनो ही जी स्पर्धा आहे राज्यस्तरीय अंकण स्पर्धा ही 7 गटामध्ये होणार आहे. त्यामध्ये मित्रांनो पहिला गट आहे बालगट. पहिला गट आहे मित्रांनो बालगट. बालगटामधून मित्रांनो ज्या मुलांचं वय 4 ते 6 वर्षामध्ये आहे म्हणजे जे मुलं पहिलीमध्ये आहेत ते या बालगटामधून नोंदणी करू शकतात. त्यानंतर मित्रांनो दुसरा गट आहे दुसरी तिसरी. यामधून दुसरी तिसरीची मुलं नोंदणी करू शकतात. त्यानंतर 3 नंबरचा गट आहे 4थी 5वी. यामधून 4थी 5वीची मुलं नोंदणी करू शकतात. त्यानंतर 4 नंबरचा गट आहे 6वी 7वी. ह्या गटामध्ये 6वी 7वीची मुलं नोंदणी करू शकतात. त्यानंतर 5 नंबरचा गट आहे 8वी 9वी 10वी. यामध्ये 8वी 10वीमधील जे विद्यार्थी आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी ह्या नोंदणी करू शकतात. त्यानंतर 6वा आहे मित्रांनो खुला गट. खुला गट म्हणजे मित्रांनो 10वीनंतर जे विद्यार्थी आहे म्हणजे 11वी कॉलेजपासून तर मग आपले आईवडील असू द्या की जे मोलमजुरी करतात किंवा घरी असतात आपले आजी आजोबा असू द्यात ते या खुला गटामधून नोंदणी करू शकतात. आणि मित्रांनो जे शासकीय कर्मचारी आहे, शासकीय कर्मचारी म्हणजे ज्यांचे आईवडील शासकीय क्षेत्रात काम करतात, ज्यांचे आईवडील थोडक्यात एखादे ऑफिसर आहेत, पोलीस आहेत, शिक्षक आहेत, कुणी तहसीलदार आहेत, ते ह्या शासकीय कर्मचारी गटातून मित्रांनो नोंदणी करू शकतात. तर मित्रांनो आता मी खुला गटामधून एक नोंदणी करतो आहे. तर त्यामध्ये मित्रांनो आहे प्रथमतः संपूर्ण नाव. मित्रांनो तुम्ही नोंदणी करत असताना तुमचं जे नाव आहे ते नाव कृपया मराठीमधून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की मित्रांनो ही जी कॉम्पिटिशन आहे, ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा राज्य मराठी विकास संस्थेकडून आयोजित केली जात आहे. म्हणजे मित्रांनो त्यामुळे नाव कृपया तुम्ही मराठीमधून टाकायचं आहे. आता मी ते नाव टाकतो आहे. गणेश पूर्ण नाव टाकायचं आहे मित्रांनो. अनिल पवार पूर्ण टाकले आहे. नंतर मित्रांनो तुम्ही मोबाईल नंबरपासून तुम्ही इंग्लिशमध्ये माहिती भरली तरी चालेल, फक्त नाव तुमचं मराठीमध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर मी मोबाईल नंबर टाकतो आहे. त्यानंतर ईमेल आय डी आहे मित्रांनो, मी ईमेल आय डी टाकतो आहे. त्यानंतर तोच ईमेल आय डी कन्फर्म ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, तोच ईमेल आय डी मी कन्फर्म करून टाकतो आहे. त्यानंतर संपूर्ण पत्ता तुम्ही कुठे राहतात ते टाकायचं आहे. तर संपूर्ण पत्त्यामध्ये तुमचं काय वार्ड नंबर असेल ते तुम्ही टाकू शकता. इथे मी टाकतो आहे इथे माझा वार्ड नंबर ज्या विद्यार्थ्याची मी नोंदणी करतो आहे त्याचं. त्यानंतर शहर तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहता ते शहराचं नाव तिथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर त्या स्पर्धकाचं वय किती आहे ते वय तुम्ही इथे टाकणार आहे म्हणजे एज. त्यानंतर तो स्पर्धक मेल आहे की फिमेल आहे म्हणजे स्त्री पुरुष, तो पुरुष आहे. त्यानंतर त्या स्पर्धकाचा आधार कार्ड नंबर, मी त्या स्पर्धकाचा आधार कार्ड नंबर टाकतो. नंतर मित्रांनो फोटो अपलोड करायचा आहे त्या स्पर्धकाचा, तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे. चूज फाईलवर मी क्लिक करतो आहे. त्यानंतर फाईल्स, तो फोटो मी इथं अपलोड केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला रेड बॅकग्राऊंडमध्ये दिसत आहे सबमिट करा.
सबमिट करावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी आता सबमिट केल्यावर क्लिक करतो आहे, तुम्हाला प्लीज वेट दिसतं आहे. त्यानंतर आलं आहे www.mahaangana.com सेज रजिस्ट्रेशन हॅज बीन डन सक्सेसफुली. ओकेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली दिसतं आहे धन्यवाद, नोंदणी केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला तुमचा युनिक आय डी तुमच्या ईमेल आय डीवर पाठवण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड करण्याची तारीख जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाईल. त्यानंतर आपले व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड करायचे आहे. मित्रांनो म्हणजे ही नोंदणी यशस्वीरित्या सक्सेसफुल झालेली आहे. आता मी तुम्हाला माझ्या ईमेल आय डीमध्ये जाऊन त्यांनी जो युनिक आय डी टाकलेला आहे तो युनिक आय डी मित्रांनो तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड कराल त्यावेळेस तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तो युनिक आय डी तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. तर आता मी माझ्या ईमेल आय डीमधून तो मित्रांनो अजून सर्व्हर प्रॉब्लेममुळे मेल आलेला नाही मला, पण मेल लवकरच येईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला अंकना स्पर्धेची नोंदणी करायची आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मित्रांनो तुम्ही आत्ताच आपली नोंदणी करा आणि ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अंकना स्पर्धेत भाग घ्या आणि विजयी व्हा. तसेच मित्रांनो तुम्हाला अंकना स्पर्धेवरील संपूर्ण माहिती तुम्हाला अंकनाच्या वेबसाईटवर तशी मिळेलच. तसे आपण अंकनाबद्दलचे दोन व्हिडिओही आधी बनवले आहेत, त्यावर तुम्हाला सगळी अंकना स्पर्धेबद्दलची माहिती दिली जाईल. ओके धन्यवाद, थँक्यू.